लावरे दादा पुढचा फोटो हा फोटो आहे काय केलं या फोटोच्या सोबत हा फोटो, फोटो शेअर करून भारत जोडो यात्रेतला फोटो आहे दिल्लीचा फोटो आहे हा फोटो दाखवून भाजपच्या अनेक स्लीपर सेल मधल्या पेट ने सांगितलं अरे देखो राहुल गांधी तो सरे आम एक लडकी क उसकी पप्पी ले रहा है अरे बघा की तुमच्याकडे काय चालू मला बोलायला नका लावू नका बोलायला लाव माझी इच्छा नाही आहे तेवढं घाण बोलायची कोण आहे ती माऊली अरे ती त्याची सख्खी बहीण प्रियंका प्रियंकाची पोरगी त्याची सख्खी भाची आहे तो त्याच्या सख्या भाचीला भेटतोय आणि बोलतोय सख्या भाची बद्दल आणि मामाचा अत्यंत करुणेचा वात्सल्याचा की आपल्या भाचीला तो विचारतोय बाई मी भारत जोडो यात्रेत आहे तुझी काळजी वाटली कशी आहेस तू भेटायला वेळ मिळत नाही ये भेट बोल काय चाललंय तुझ आणि या फोटोला अत्यंत घाणेरडे दे कॅप्शन देऊन भाजपवाले व्हायरल करतात हा फोटो अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ट्विटरवर चालवतात का कारण आधी राहुल गांधींची इमेज त्यांनी पप्पू केली मी म्हटलं ना आधी टिंगल उडवतात आधी दुर्लक्ष करतात मग टिंगल उडवतात राहुल गांधीला आधी दुर्लक्ष केलं नाही भागलं मग टिंगल उडवली पप्पू म्हणून तरी पण नाही जमला खेळ मग पप्पू म्हणून टिंगल उडवली जमलं नाही मग उपहास केला काय तू त्याची ती भारत जोड यात्रा हे काय ती गुंडाळून टाकणार हो तो काही चालू शकणार नाही हो फिरणार नाही हा तो एसीतला माणूस आहे हो त्याला काही चालणं जमणार नाही ब्ला 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 उपहास केला आणि मग तीन टप्प्यावर जमलं नाही तेव्हा घाणेड्या पद्धतीनं त्याच्या चारित्र्यावरती अशा पद्धतीनं हल्ले करायला लागले काय गलिच्छ मानसिकता या लोकांची किती गलिच्छपणा आहे हा परंतु राजे हो जरा समजून घेतलं पाहिजे की यांचं राजकारण यांनी जसा राहुल गांधींना पप्पू करण्याचा प्रयत्न केला टिंगल उडवली त्याच पद्धतीनं त्यांनी बघा हे भारतीय पातळीला हे राष्ट्रीय पातळीला केलं महाराष्ट्रात असंच गलिच्छ राजकारण केलं दादा हे पुढचा फोटो महाराष्ट्रात यांनी याच पद्धतीने केलं हे राहुल गांधींचा अजून एक भारत जोडो यात्रेतला फोटो आहे भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी शाकाहारी जेवण घेत आहे आणि सोबत त्यांच्याकडे एक चहा आहे ग्लासामध्ये काय फोटो केला गेला घे गे दादा पुढे ग्लासातला चहा बघा अरे दादा फोटो गेला बघ चहाचा ग्लास बदलला आणि त्या ग्लासच्या ठिकाणी दारूचा ग्लास ठेवला राहुल गांधींच्या काय बघा भाजपवाल्यांची कमाल बघा बरं का काय गलिच्छ पद्धतीचं राजकारण करू शकतात किती घाणेरडेपणा करू शकतात सगळं वातावरण तेच आहे फक्त ग्लास बदलला चहाचा ग्लास काढला तिकडे दारूचा ग्लास ठेवला राजकारण किती घाणेरड्या पद्धतीचं आहे अरे तुमच्यात दम असेल तुमच्यात हिंमत असेल मुद्दे मांडा मुद्द्यांनी विरोध करा प्रश्न विचारतो आम्ही त्या प्रश्नांची उत्तर द्या तर्काला तर्काने बोला ना ही असली टिंगल तवाळी कसा घाणेरडेपणा आणि गलिच्छेपणा कसा करू शकता तुम्ही आणि या गलिच्छेपणावरती त्यांना काहीच वाटत नाही असं आस... देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका